श्वेता लाइफ अँड स्टाईल चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी तुम्हाला एक अशी रेसिपी करून दाखवणार आहे, ती जर तुम्ही बनवून खाल्ली तर ती अप्रतिमच लागते. आपण तसे पण जेव्हा खूप उन्हाळा असतो किंवा खूप पावसाळा असतो तेव्हा आपल्याला एक खास विशिष्ट फ्रेश मच्छी जास्त प्रमाणात अवेलेबल नसतात, तर आपण काय करतो, आपण ड्राय मच्छी स्टॉक करून ठेवतो किंवा आपण त्याला साठवणीत ठेवतो की जेव्हा पण आपल्याला इच्छा होईल तोंडी लावायला मच्छीची तर आपण हे ड्राय कोळंबी किंवा ड्राय बोंबील किंवा ड्राय अजून बरेचसे प्रकार जे येतात ते आपण बनवून करतो आणि छान अशी भाकरीबरोबर किंवा चपातीबरोबर खातो. तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे खूपच छान जे सगळ्यांना आवडतं ते आहे सोडे. मी आज तुम्हाला मसाला सोडे दाखवणार आहे करून खूपच छान माझ्या स्टाईलमध्ये खूपच कमी इंग्रेडियंट्समध्ये, कारण का भरपूर इंग्रेडियंट्स घालून ती जे ॲक्च्युअल जो मेन हे असतं सोडे असतं ते भरपूर इंग्रेडियंट्समध्ये ते कुठेतरी हरवतं, त्याच्यामुळे मेन जो कंटेंट आहे किंवा मेन जो मासा आहे तो जास्त दिसला पाहिजे बाकी इंग्रेडियंट्समध्ये. तर मी तुम्हाला आज दाखवणार आहे सोडे मसाले. हे आहे ड्राय प्रॉन्स, पण मोठे प्रॉन्स असतात त्याला ड्राय करून बनवलेले असतात. मार्केटमध्ये 400 रुपये किलोपासून 1000 रुपये 1200 रुपये किलोपर्यंत आहेत, तर तुम्ही मार्केटमध्ये नॉलेज घेऊनच त्याला खरेदी करा. मी माझ्या एका मित्राकडून घेतल्यामुळे तो आग्री असल्यामुळे त्यांनी मला एक प्रॉपर छान असे सोडे मला दिलेले आहेत. तर मी तुम्हाला सोडे काय आहेत, कसे करायचे, त्याला किती सोप्या पद्धतीत झटकेपट कसं करायचं, खूप छान लागते. तर स्टे ट्यून, एंडपर्यंत व्हिडिओ बघा, माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. चला आता रेसिपीकडे. आता मी तुम्हाला दाखवणार आहे कसे करायचं सोडे मसाले. सोडे म्हणजे सुकवलेल्या प्रॉन्स आहेत, तुम्ही बघू शकता. ह्याला मी गरम पाण्यामध्ये भिजवून ठेवले होते त्यामुळे हे असे मस्त छान टपोरे आले आहेत. तर तुम्ही पण मार्केटमधून घेताना प्लीज बघून घ्या किंवा माहितीपूर्वक घ्या. आणि हे मी स्वच्छ 3-4 वेळा पाण्याने धुवून ह्याला गरम पाण्यामध्ये भिजत ठेवून ह्याला मी आता साफ करून घेतलेलं आहे. त्यानंतर 3 मोठे कांदे घेतलेले आहेत, ते पण बारीक चिरून घेतलेले आहेत. तुम्हाला ह्याच्यापेक्षा बारीक आवडत असेल तर तुम्ही चिरू शकता. जिंजर गार्लिक पेस्ट घेतला आहे, चवीअनुसार मीठ, टमॅटो 1 घेतलेला आहे, कोथिंबीर घेतलेली आहे त्याला हे करून घेतलेलं आहे कोथिंबीरला, मिरची घेतलेली आहे, 3 मिरचीला मी कट करून स्लिट मारून घेतलेलं आहे, 1 तेजपत्ता घेतलेला आहे गार्निशिंग आणि फ्लेवरसाठी, 1 छोटासा बटाटा घेतलेला आहे. बटाटा ऑप्शनल आहे, जर तुम्हाला बटाटा ॲड करायचा नसेल तर नका करू, पण मी बटाटा ॲड करणार आहे कारण का त्याचा स्वाद एक व्यवस्थित आणि खूप छान येतो. लाल तिखट आहे रंगासाठी, कारण का ऑलरेडी मिरच्या घेतल्यात त्यामुळे परत मी लाल तिखट जास्त घालून त्याला तिखट नाही करायचं की कोणीही खाऊ शकतं. आता ह्याच्यामध्ये मी सगळे मसाले घेतले. हे चिकन मसाला घेतलेला आहे थोडा 1 टेबलस्पून, धना जिरा पावडर, हळदी, थोडासा गरम मसाला, कस्तुरी मेथी आणि हिंग. आता मी तुम्हाला दाखवते करण्याची कृती, सो एंडपर्यंत व्हिडिओ बघा आणि मला सांगा तुम्ही ही कृती केल्यानंतर ते कसं वाटतं. आता मी हा पॅन तापवत ठेवलेला आहे. आपण असं भांडं घ्यावं त्याच्यावरती तुम्ही झाकण ठेवून त्याला शिजवायचं आहे, तर तुम्ही भांडं पण असं घ्या त्याच्यात तुम्हाला झाकण ठेवावं लागेल. तर मी आता हा पॅन घेतलेला आहे, ह्याच्यात पण तुम्ही झाकण ठेवून मी कसं शिजवते ते दाखवते. सो झाकणवाले भांडं घ्या. आता मी ह्याच्यात ॲड करते तेल तापायला ठेवते. ह्याच्यात मी ॲड करते आहे तेल. कुठलीही मच्छी किंवा जेव्हा बनवतो तेव्हा त्याच्यामध्ये तेलाचं प्रमाण थोडं अधिकच असतं, त्याच्यामुळे तुम्ही पण बघू शकता की मी तेल किती घेतलेलं आहे. तुम्ही तुमच्या हिशोबाने पण घेऊ शकता, असं काही नाही आहे. तर आता मी ह्याच्यामध्ये ॲड करणार आहे सगळ्यात पहिला तेजपत्ता, त्यानंतर मी ॲड करणार आहे मिरच्या, मीठ ॲड करणार आहे. मीठ जास्त ॲड करू नका कारण का सोड्यामध्ये पण मीठ असतं, म्हणून मी थोडंसंच मीठ ॲड करते. त्यानंतर मी हा कांदा ॲड करणार आहे. हा
छान असा कांदा मी तीन मोठे कांदे घेतलेले आहेत। आता मी ह्याला परतवते। छान पैकी ह्याला असं मस्त हे करा। त्याच्यात मी मीठ ऑलरेडी ऍड केलं आहे, तुम्हाला तर माहिती आहे कांद्यावर मीठ टाकलं तर रेसिपीला एक वेगळी चव येते। आणि जसं सुक्या मच्छीमध्ये ऑलरेडी मीठ असतं समुद्राची असल्यामुळे, त्यामुळे तुम्ही मीठ जास्त टाकू नका पहिलाच सुक्या मच्छी करताना। तुम्ही पहिला बेताचंच मीठ टाका, त्यानंतर तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही ॲड करा वरून। खूप छान लागतं हे चोडे। ह्याला भाकरीबरोबर किंवा नाचण्याची भाकरीबरोबर, तांदळाची भाकरीबरोबर, ज्वारीच्या भाकरीबरोबर किंवा नाही म्हटलं तरी चपातीबरोबर एकदम उत्कृष्ट लागेल। आता मी ह्याला हे असं हे करते। आता मी ह्याला एक दोन मिनटासाठी झाकण ठेवणार आहे वाफेवर शिजवायला। आता मी झाकण उघडते आहे। छानपैकी अशी वाफ आली आहे। परत आता त्याला हलवा। कुठली पण रेसिपी करताना त्याला गॅसवर ठेवून फोन घ्यायला किंवा कोण आलंय म्हणून गप्पाच मारायला बसा असं करू नका। जेव्हा तुम्ही जेवण बनवता तेव्हा तुमचं पूर्ण लक्ष आणि पूर्ण जे तुमचं माइंड आहे ते जेवणामध्ये असू द्या, तरच जेवण खूपच स्वादिष्ट आणि उत्कृष्ट बनतं। नाही तर तुम्हालाही माहिती आहे जर गॅसवर ठेवून तुम्ही बाहेर गेलात तर काय होईल ते। आता मी ह्याच्यात हे सगळे मसाले ॲड करते। चिकन मसाला, धना जिरा पावडर, हळद, हिंग मग गरम मसाला आणि कस्तुरी मेथी हे आता मी सगळंच ॲड करते एकत्र। टोमॅटो पहिलाच ॲड करू नका, कारण का आंबट कुठली वस्तू पहिलाच तुम्ही टाकली तर जे मेन इन्ग्रेडियंट आहे ते शिजायला वेळ जातं, त्यामुळे पहिलाच तुम्ही ॲड करू नका। बघू शकता किती छान असा रंग आलाय। आता मी त्याच्यामध्ये एक टेबल स्पून लाल तिखट ॲड करते कलर येण्यासाठी। आणि ह्याला ढवळत राहा म्हणजे सगळा मसाला सगळ्या कांद्याला व्यवस्थित लागेल। खूपच सोपी रेसिपी आहे पण तुम्हाला सोडे कसे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत गरम पाण्यामध्ये ठेवून तेही मी तुम्हाला दाखवलेलं आहे। आता मी ह्याच्यात हे सोडे ॲड करते। तुम्ही बघू शकता किती स्वच्छ आणि असे टपोरे सोडे आहेत ते। ह्याला सुद्धा तुम्ही कांद्यावर परता। खूप छान असं सुगंध येतोय। पाणी ॲड करू नका, मी पण अजून पाणी ॲड केलेलं नाही आहे। पहिलाच पाणी ॲड करू नका, त्याला जेवढं होईल तेवढं त्या मसाल्यामध्ये शिजू द्या, त्याच्या आतमध्ये मसाला तो मुरू द्या। खूप सुंदर असा सुगंध सुटला आहे। हा हा हा, जबरदस्त। आता मी ह्याच्यात बटाटा ॲड करते। मी एक छोटासा बटाटा घेतला आहे।
तो ही ऐड करते। छान असा रंग सुटला आहे। आता मी ह्याच्यावर घालणार आहे जिंजर गार्लिक पेस्ट। तुम्ही जिंजर आणि गार्लिक ह्याला ठेचून पण घालू शकता, पण मी पेस्ट घालणार आहे। त्यानंतर मी थोडंसं ह्याच्यावरती कोथिंबीर घालणार आहे आणि थोडीशी मी नंतर शेवटीसाठी ठेवली आहे। त्यानंतर मी ॲड करणार आहे टोमॅटो। त्याला छान एकजीव करा। जर कैरीचा मौसम असेल तर तुम्ही टमाटो अवॉइड करून तुम्ही कैरी घाला, कच्ची कैरी खूप छान लागतं। काही लोकांना कोकम आवडत असेल तर कोकम पण टाका, पण टोमॅटो असल्यामुळे वेगळं असं कोकम किंवा आंबट वाटू नये म्हणून मी आता लास्टला कोकम ॲड नाही केलं आहे। तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही एक किंवा दोन पाकळ्या घाला कोकम। आता तुम्ही बघू शकता सगळा मसाला एकजीव झालेला आहे। आता मी ह्याला पाणी ॲड करून शिजवायला ठेवते। छान सुगंध येतोय। आता मी याचं थोडंसं पाणी ॲड करते, तुम्ही बघू शकता केवढं पाणी ॲड करणार आहे। पाणी ॲड करून ह्याला ढवळा थोडंसं, बघू शकता खूपच छान असं टेक्स्चर आलेलं आहे। आता मी ह्याला मध्यम आचेवर एक 5 ते 10 मिनटं झाकण लावून शिजवणार आहे। आता आपण 10 मिनटांनी हे उघडूया। बघू शकता मी ओपन करून दाखवते झाकण, किती छान असं हे प्रॉन्स ड्राय झालेलं आहे, खूप छान असं झालेलं आहे आणि बटाटासुद्धा शिजला आहे। आणि आता तुम्ही हे रेडी टू सर्व आहे, खूप छान असं झालेलं आहे। आता ह्याला तुम्ही गार्निश करा असं। गार्निश करा आणि आता गॅस बंद करा आणि मग झाकण ठेवा। छान अशी रेसिपी रेडी आहे। हाय, आय एम बॅक। आता मी तुम्हाला संपूर्ण रेसिपी दाखवलेली आहे, सोडे मसाला कसा बनवायचा। खूपच छान लागते आहे, मी टेस्ट करून बघितलेलं आहे। सो तुम्ही पण अशीच घरगुती करून बघा आणि असंच माझ्या चॅनलला सपोर्ट करा, त्यामुळे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओज मी घेऊन येणार आहे तुमच्या भेटीला। मी आहे श्वेता, सायनिंग ऑफ। बाय, टेक केअर।